आपका भेटला. नमस्कार मित्र हो, गुरुवर्य प्राध्यापक सुधाकर चव्हाण सर यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त या ठिकाणी आपण हा वाढदिवस साजरा करत आहोत. पूर्ण वर्षभर वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम आपण साजरे केले आणि सरांना शुभेच्छा दिल्या. मित्रहो, आज या कार्यक्रमानिमित्तच आपले शिवराम हाके सर कलाक्षेत्रामध्ये त्यांची वाटचाल बरीच आहे आणि चव्हाण सरांचे ते अतिशय आवडते विद्यार्थी. चव्हाण सरांच्या आदर्शावर चालणारे, चव्हाण सरांनी ज्या गोष्टी शिकवल्या त्या सगळ्या गोष्टी बऱ्याचशा विद्यालयामध्ये राबवण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केलेला आहे. आणि विशेष म्हणजे वेगवेगळ्या उपक्रमामध्ये चव्हाण सरांची सुद्धा उपस्थिती मला असं वाटतं होती. तर हाके सर, आपण तसे क्लासमेट बालवयात किंवा प्राथमिक शिक्षणामध्ये आपण या विषयाकडे कसे वळला याविषयी माहिती आपण सांगावी अशी मी तुम्हाला विनंती करतो. सर्वप्रथम आदरपूर्वक नमस्कार माझे गुरुवर्य प्राध्यापक सुधाकर चव्हाण सरांना. आपल्या सगळ्यालाही माझा आदरपूर्वक नमस्कार. विलास माझा वर्गमित्र आहे, त्यामुळं ही मुलाखत त्याच्याबरोबर होत आहे याचा द्विगुणित असणारा हा आनंद आहे. मी मूळचा लातूरमधला आहे, ग्रामीण भागात माझं शिक्षण झालं. म्हणजे अतिशय खडतर अशा पद्धतीच्या भागात खूपच, म्हणजे त्याला अजून त्या काळामध्ये पाण्याचं नसलेलं गाव म्हणजे लातूर असं म्हटलं जायचं. आणि मी त्या गावामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकलो. तिथं मला कापसे नावाचे ड्रॉइंग टीचर होते, त्यांच्याकडनं मला चित्रकलेचे बरेच धडे मिळाले. बरं, त्याचबरोबर सर मला चांगलं आठवतं, डांगे सर म्हणून विज्ञानाचे होते पण त्यांनी मला चित्रकलेच्या ग्रेड परीक्षेला बसवलं. हा विशेष बाब आहे, विज्ञान शिक्षक असून सुद्धा त्यांनी कलेकडे विशेष मार्गदर्शन करणारे असे अगदी बटावर मोजल्यासारखे शिक्षक असतात. तशा प्रकारचे शिक्षकांना असं त्यांचं तुम्हाला मार्गदर्शन मिळालं. अगदी बरोबर सर. तिथून मी नंतर मग 10वी लातूरला पूर्ण करून पुण्यात आलो. 1980 मी पुण्यात आलो. जवळजवळ 1984 मी फाउंडेशनला ॲडमिशन घेतली. पण ती 4 वर्ष माझी जी होती ती म्हणजे मी पिंपरीमध्ये माझ्या बहिणीकडे राहत होतो आणि माझ्या मेहण्याचा फळांचा व्यवसाय असल्यामुळे त्यांच्या कामामध्ये मी त्यांना मदत करतो. सर, अशा प्रतिकूल परिस्थितीतून आपण आलेला आहात, तर यामध्ये आपण लातूरसारख्या अवघड परिस्थितीमध्ये असलेल्या या लोकांच्या अशा खडतर जीवन प्रवासापैकी आपण एक आहात याचा मला तर फार अभिमान वाटतो. आणि पुण्यामध्ये एक कलेचं माहेरघर असलेल्या या ठिकाणी आपल्याला विविध प्रकारचं मार्गदर्शन मिळालं. या संदर्भात तुम्ही आता बोलत होता की लातूर या ठिकाणी 1980 आल्यानंतर, 1980 मी 10वी करून जेव्हा पुण्यात आलो तेव्हा मी माझ्या बहिणीकडे राहत होतो. माझ्या मेहण्याचा फळांचा व्यवसाय असल्यामुळे केळाची भट्टी आंब्याची भट्टी लावून हे काम करत असताना मी एका डॉक्टरकडे कंपाऊंडर म्हणून संध्याकाळी जायचं. डॉक्टर ऋतुपूर्ण नाही, हृदयाचे स्पेशलिस्ट. विशेष काय की त्यांचे पेशंट आज पाडल्यावर मी रिकामं बसत नव्हतो. तेव्हा चित्र काढून बसायचे त्यांच्या एका कोऱ्या कागदाच्या पॅडवर. एक दिवशी त्या सरांनी पाहिलं आणि त्यांनी मला सांगितलं की तू पुण्यातल्या अभिनव कॉलेजमध्ये प्रवेश घे, हे चित्रकलेचं कॉलेज वेगळं असतं. तू म्हणतोस ते 12वी 11वी किंवा कॉमर्स सायन्स आर्ट ही वेगळं आणि ड्रॉईंगचं वेगळं असतं. ही मला त्या डॉक्टरांकडनं कळालं की ड्रॉईंगचं सुद्धा एक वेगळं कॉलेज असतं म्हणून. आणि मग माझ्या भावाच्या मदतीनं, त्याच्या सहकार्याने, बाळकृष्ण माझा भाऊ, त्याच्या मदतीनं मी अभिनवला प्रवेश घेतला आणि फाउंडेशनला मी सुरुवात केली. तुमचे बंधू काय करत होते त्यावर? माझे बंधू महिंद्रा सेंटरमध्ये सर्व्हिसला. बरोबर. आणि त्यांनी विशेष प्रोत्साहन दिलं, जास्त प्रोत्साहन दिलं, सगळं ॲडमिशन केलं आणि माझा अभिनवमध्ये ॲडमिशन झालं. बरं.
आणि इतक्या म्हणजे टफ असताना ॲडमिशनमधून माझा नंबर लागण्याचं एकमेव कारण तिथं एक क्लर्क होते कवडे नावाचे, कवडे सर माझ्या घरी आले चित्र बघायला. बरोबर. आणि त्यांनी माझ्या भिंतीवरले, माझ्या कागदावरले, फाईलवरले चित्र बघितलं आणि म्हणाले ह्याला संधी द्यायला पाहिजे. मी माझी परिस्थिती ऐकून तर त्यांना अधिक योग्य वाटलं की अशा विद्यार्थ्यांना एक संधी द्यायला पाहिजे म्हणून त्यांनी मला अभिनवला ॲडमिशन दिलं. अगदी सुंदर माझं तर करिअरला सुरुवातच झाली. 1984 साल 1984 मी फाउंडेशनला ॲडमिशन घेतलं. फाउंडेशनला कोण शिक्षक होते? प्रमुख आपले प्रकाश तेलंग सर. बरोबर. आणि भोसले सर होते, कदम सर होते, जाधव सर होते. त्यामध्ये मला सगळ्यात पहिलं फाउंडेशनला इतिहासाची माहिती शिकवायला जे सर आले ते म्हणजे माझे गुरुवर्य सुधाकर चव्हाण सर. बरोबर. आणि माझ्या मनावर जो त्यांच्या बोलण्याच्या शैलीचा पगडा पडला. बरोबर. तो खूप. आणि कारण चव्हाण सर काही दररोज येत नव्हते फाउंडेशनला. फाउंडेशनला ते फक्त मानसशास्त्राची माहिती सांगायला, इतिहासाची माहिती सांगायला सर यायची. आणि सगळं वर्ष जी होतं ते सगळं तेलंग सरांकडे होतं प्रमुख असल्यामुळे. मग एक वर्ष झाल्यानंतर मला जेमतेम मी 1985 ATDला प्रवेश घेतला. बरं. आणि त्याचं कारण असं की गरीब परिस्थिती आणि एकच वर्षाचा कोर्स, सगळ्यात कमी पैसे लागणारा कोर्स, म्हणून मी ATDकडे वाढलो. म्हणजे भागवतवाड्यामध्ये तुम्ही आलात. अगदी बरोबर. आणि चव्हाण सरांचं दर्शन दररोज तिथं व्हायला लागलं तेव्हा त्यांचा जो पगडा आहे, बोलणं, राहणीमान, उभं राहण्याची पद्धत, एखादं उदाहरण सांगण्याची पद्धत, हे माझ्यावर खूप बिंबवली गेली. खूप म्हणजे खूप. म्हणजे ते अगदी खोलवर ते त्यांचं बोलणं ठसलं तुमच्या मनावर. अगदी बरोबर. त्याचा उपयोग बर का विलास मी माझ्या शाळेच्या जीवनामध्ये पुरेपूर करून घेतो. त्याचं एक उत्तम उदाहरण मी देतो की सरांनी कधीही कुठल्याही विद्यार्थ्याला ओरडल्यात आणि त्याच्यावर नाराज झालेले सर किंवा त्याला रागवल्यात असं मी कधी पाहिलं. त्याची परिस्थिती, तो कुठून आला आहे, तो कसा आहे, याची पूर्ण माहिती सरांना असं होती बरं का. माझ्या बाबतीत सुद्धा सरांना खूप माहिती होती. मला खूप आश्चर्य वाटलं की सरांनी अशी कशी माहिती काढली. पण सर स्वतः मला सांगायचे, तू लातूरकडला आहेस, तू तुझ्या बहिणीकडे राहतोस, तुला यायला उशीर होतो कारण तू पिंपरीवरनं शिवाजीनगरला लोकलनं येतोस आणि तिथून सायकलवर कॉलेजला येतोस, त्यामुळे तुला कधी कधी उशीर होतो, ती सर समजून घ्यायचे. आणि सरांचं अजून एक खूप मोठं वैशिष्ट्य, सर सगळ्या विषयात दिग्गज होते, सगळ्या विषयात, तरीसुद्धा सरांना कधीही त्याचा अहंकार गर्विष्ठपणा नव्हता. काही प्रश्न विचारला तरी लगेच उत्तर देणार, अगदी हसून हसून. ते तर तुम्हीही त्याला जाणकार आहात कारण आपण दोघं एकत्र शिकलो. बरोबर. सरांनी आपल्यासमोर सूर्य सरांसारखा दिग्गज माणूस उभं केला. मानसशास्त्र, त्यांचा मानसशास्त्राचा केवढा गाढा अभ्यास. हस्तकलेचे तडफडे सर, तडफडे अफलातन व्यक्ती. त्याच्यानंतर मी अजून अशी कित्येक नावं सांगतो. त्यांनी ते त्यावेळेस फाईल तयार करून घेतली, आल्बम शिकवला आणि त्यावेळी केलेला आल्बम मी सुद्धा अजून जपून ठेवला आहे. फाईल सुद्धा ती तशीच आहे. म्हणजे ती इतकी वर्ष झाली पण ती असं वाटतं असू द्या, सरांचा हात लागलेला आहे. मी सरांच्या सह्यानं सह्या जपून ठेवलेलं. हां, माझ्या असाइनमेंटवर सही असायची ती तशीच जपून ठेवलेली. त्या ताडफळे सरांच्या घरी त्यांनी आपल्याला घेऊन गेल्याचं चांगला. हो हो. आणि विशेष त्यावेळेस सरांनी मला वाटतं सुजाता बजाज ह्या एकदम दिग्गज आर्टिस्ट त्यांनी आमच्या समोर आणून उभं केल्या. त्यांचं एक्झिबिशन होतं जे जहांगीर आर्ट गॅलरीला. आणि त्या काळामध्ये पेपरमध्ये सुद्धा बरीचशी माहिती आली होती ती सुजाता बजाजची. आणि त्या पुण्यात आले तेव्हा त्यांना घेऊन आले होते, सर वर्गात घेऊन आले, समोर आपलं उभं केलं. त्यांनी खूप छान माहिती दिली की चित्र कसं बघावं त्याविषयी, कॉम्पोजिशनविषयी सुजाता बजाजांचे शब्द आजही कानावर आहेत. विषय अतिशय सुंदर आणि याचं श्रेय खरंच चव्हाण सरांना. बरोबर. आणि तेवढंच नाही, मला अजून एक प्रसंग छान आठवतो. एकदा चव्हाण सरांनी ब्लॅक अँड व्हाईटमधलं कोर्टातला सीनचं कॉम्पोजिशन केलं होतं, रचनाचित्र होतं वेगळंच. आणि ब्लॅक अँड व्हाईट होतं, त्याच्यावर सरांचं समाधानच होत नव्हतं. सर थोडं काम करायचे, दुसऱ्या दिवशी यायचे, बसायचे, बघायचे, ते बऱ्याच वेळ त्या चित्राकडे बघायचे, सरांचं समाधानच व्हायचं.
सरांनी काय केलं, मला बोलवून म्हणलं अरे जा जरा तेलंग सरांना बोलावणार. फाउंडेशन पलीकडल्या रोडवरच असल्यामुळे मी गेलो तेलंग सरांना घेऊन आलो. मग तेलंग सर, चव्हाण सर असे एकमेकाच्या शेजारी बसले, समोर ते चित्र ठेवलं त्यांनी चव्हाण सरांचं, आणि ती दोघेही त्या विषयावर गप्पा मारत होते, चर्चा करत होते. सर शिकवताना नेहमी सांगायचे, तुमचं चित्र पाहताना तुम्ही स्वतःचं चित्र न पाहता त्रयस्थपणे ते चित्र पाहायचं, त्यातल्या चुका शोधायचा प्रयत्न करा, हे चव्हाण सर नेहमी सांगायचे. चव्हाण सरांनी या म्हणूनच मी म्हणालो की खूप मोठी मोठी माणसं हे कॉमन स्पॉटला कधी पाठवलं नाही. चित्रपट बघून आल्यावर दुसऱ्या दिवशी चित्रपटाचे विषय ती चर्चा करायची, की ती मी चित्रपटात काय पाहिलं, तो चित्रपट कसा बघायचा. बरोबर. आणि त्याचं श्रेय आज असं आहे बरं का, मला त्याचा अभिमान आहे की मी चित्रपटसृष्टीमध्ये आज दिग्दर्शक म्हणून काम करतो, चित्रपटसृष्टीमध्ये मी आज विश्लेषक म्हणून काम करतो, याचा मला स्वतःला अभिमान आहे. कारण हे जी बीज रोजलं गेलं ना ते चव्हाण सर, आणि मला चव्हाण सरांच्या मार्गदर्शनाचा तुम्हाला या चित्रपटसृष्टीमध्ये सुद्धा खूप फायदा झाला. खूपच. मी लिमिटलेस सारखे 23-23 अवॉर्ड घेणारा चित्रपट आम्ही उभा केला, परदेशात सुद्धा पाठवलं. आता चव्हाण सरांनी अजून एक मला गुण असा दिला की कुठलंही व्याख्यान असलं किंवा तुम्हाला जर काही विद्यार्थ्याला द्यायचं असेल बरं, तर तुमच्या शैलीमध्ये द्यायला शिका, कोणाची फार कॉपी करू नका. मी चव्हाण सर, परचुरे सरांना माझ्या शाळेत बोलवलं, माझ्या शाळेतले शिक्षक मी शिक्षकांसाठी सरांना बोलवलो. बरोबर. विषय होता बालचित्रकार. सर मला काय म्हणाले, कधी आहे कार्यक्रम, म्हणलं सर 4 तारखेला. मग एक काम कर म्हणजे अजून वेळ गेलेली नाही, 4-5 दिवस आहेत, तुझ्या अवतीभोवती जेवढ्या शाळा आहेत तिथल्या शिक्षकांनाही बोलव, जेवढे येतील तेवढे. बरोबर. तर जवळजवळ 100 पेक्षा अधिक शिक्षक या सेमिनारला आले. सरांनी इतकी उत्कृष्ट बालचित्रकले संदर्भात माहिती दिली, इतकी उदाहरणं दिले की लहान मुलावर चित्रकलेचा होणारा परिणाम, त्यांच्या हातातून आलेल्या चित्रकलेला, त्या बालचित्रकलेला त्या शिक्षकांनी कसं बघावं, त्याला आपले कसे नियम लावावे का मुलाचे नियम लावावे. त्यांनी एक छान उदाहरण दिलं होतं सरांनी, मी माझ्या व्याख्यानामध्ये सुद्धा देतो, की एक मुलगी नेहमी शाळा सुटली की घरी आली की आपल्या दारावर बसायची, आणि मग शाळेत गेली की शाळेतल्या प्रत्येक वहीच्या खाली कोपऱ्यात किंवा पाठीवर एक कुलूप, म्हणजे घराला लावणारी लॉक, तिच्या चित्रात काढ. बरोबर. उदाहरण दिलं होतं सरांनी, आम्हालाही त्याचं उत्तर देता आलं नाही बरं का. विलास. मग सरांनी खुलासा केला की तिच्या शिक्षिकेंना सर भेटले, चव्हाण सर त्या मुलीच्या शिक्षकाला भेटले, त्या पालकाची माहिती केल्यावर सरांना कळालं, जो सरांनी अंदाज बांधला होता त्या संदर्भात तो लगेच सरांचा फायनल झाला. त्या मुलीच्या आईवडील दोन्ही सर दिसला. बरोबर. त्यामुळे ती शाळेत घरी आली की तिला जी काय आनंदाने सांगायचं असायचं आईवडिलाला, मला प्राईज मिळालंय, माझ्या मित्राबरोबर भांडण झालंय, किंवा माझा डबा आज अपूर्ण होता, किंवा बाईंनी शबासकी दिली, ही जी काय सांगायची तिची इच्छा असायची ती घरी गेल्यावर कोणीच नाही, फक्त डोळ्यासमोर लॉक असायचं आणि ती पायऱ्यावर तासन तास त्या लॉककडे बघत बसायचं. सरांनी त्या पालकांना भेटून सांगितलं की तुमच्या मुलीवर असा असा परिणाम होतोय, थोडं सुधारला. सर हाके सर यांनी चव्हाण सरांच्या विषयी जो आदर आहे हा आदर आपल्यासमोर व्यक्त केलेला आहे, बरीचशी माहिती दिलेली आहे, परंतु आज आपण चव्हाण सरांचा हा जो 75वा वाढदिवस आहे हा बालगंधर्वमध्ये साजरा करत आहोत, तर या चव्हाण सरांना शुभेच्छा देण्यासाठी तुम्ही काय बोलाल किंवा कशा प्रकारे शुभेच्छा द्या. आपले DS खटावकर सर, बरोबर, त्यांच्या स्टुडिओला गेलो सर मी, सगळे विद्यार्थी गेले, आणि आज मी ज्या स्टुडिओमध्ये बसून बोलतोय ते आपले विजय दीक्षित सर यांच्या स्टुडिओमध्ये सुद्धा मी मुलांना घेऊन आलो. सर त्यांच्याशी गप्पा मारले, बोलले, त्यांना वेगवेगळे शिल्प तयार करून दाखवले, त्याचे माध्यमे सांगितली. तर सृष्टीमध्ये नाही नाही म्हणलं तर किमान 5-6 डझनच्या पेक्षा जास्ती, जे 60-70 विद्यार्थी माझे फिल्म लाईनमध्ये आहेत. अरे वा, दिग्दर्शक आहेत, अभिनेते आहेत, निर्माते आहेत, मेकअप मॅन आहेत. तर चव्हाण सरांच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमासाठी अंतकरणापासून शुभेच्छा. दीर्घायुष्य त्यांना लाभो ही माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे.